दोन दिवसांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पनवेलमध्ये पाऊस, मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी। उद्यापासून पुढचे तीन दिवस पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा। भोकरदन तालुक्यातील जुई धरण कोरडं, धरणात केवळ 7% पाणी साठा शिल्लक। भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टीची गगन भरारी, सेन्सेक्स 550 अंकांनी वधारत 66,623 या रेकॉर्ड स्तरावर, तर निफ्टी 19,705। एनडीएच्या घटक पक्षांची बैठक उद्या दुपारी 3 वाजता, मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होणार। विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट, उपसभापती नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवण्याची मविया नेत्यांची मागणी। विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या दालनाचं उद्घाटन, या नव्या कार्यालयात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साधला सर्व भाजपा आमदारांसोबत संवाद। कोविड काळातील कथित घोटाळ्याची चौकशी प्रक्रिया सुरू, मे महिन्यात स्थापन केलेली एसआयटीची टीम मुंबई महापालिकेत दाखल, एसआयटीकडून मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी होणार। जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रेनिमित्त राज्यातून तसंच परराज्यातून हजारो भाविक जेजुरीत दाखल, दुपारी करा स्नानासाठी खंडोबा देवाच्या पालखीचं गडावरून प्रस्थान, पालखीवर भंडाऱ्याची मनसोक्त उधळण। 2 वर्षांपासून थकीत देयके मिळावी या मागणीसाठी धुळे नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांचं आंदोलन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत निषेध व्यक्त। नाफेडच्या टोमॅटो खरेदीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका, ग्राहक वत्तार डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना मारण्याचं केंद्राचं धोरण असल्याची प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची टीका। वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नागरिकांना पीआर कार्ड न दिल्यानं बडनेरा शहरात लक्षवेधी धडक मोर्चाचं आयोजन। गेल्या 3 वर्षांपासून कामाची बिलं प्रलंबित असल्यानं जालन्यात कंत्राटदारांचं उपोषण, मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्टला काम बंद करणार कंत्राटदारांचा इशारा। जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात 2 तरुणांमध्ये वाद, एकाकडून हवेत गोळीबार करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।